यश तुझ्याच हातात आहे, विचार काय करतोयस, काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून, प्रवाहामध्ये तरून दाखव. लाखो आले आणि गेले, बोलून उपदेश सगळे, स्वतः काही नाही केले, फक्त उपदेश दिले. उपदेशांचं कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ देऊन तर बघ. हिम्मत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढं टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्याच हातात आहे. तर अगदी छान कवितेने आज आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अपेक्षित प्रश्नसंच या आपल्या लेक्चर सिरीजचा 8वा पार्ट बघतोय. हे 8वं सेशन असणार आहे. यामध्ये आपण तलाठी एक्झामसाठी, संयुक्त गट क एक्झामसाठी जे आपल्या या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, तर त्याच लेवलचे क्वेश्चन आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघू. लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. ह्या लेक्चर सिरीजचे 7 लेक्चर ऑलरेडी अवेलेबल आहेत, ते सगळे लेक्चर्स तुम्ही बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी तलाठी एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात, जे ऑलरेडी तलाठी एक्झाममध्ये येऊन गेले होते, जसं की जळगाव जिल्ह्याच्या, औरंगाबाद जिल्ह्याच्या, त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या, तर या जिल्ह्यांच्या तलाठी एक्झाममध्ये जे क्वेश्चन आले होते तेच इथं ॲज इट इज घेतलेत. त्यामुळं एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात त्याची तुमची तंतोतंत प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. लेक्चरमधला पहिला क्वेश्चन हा तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये होमवर्कसाठी विचारला होता, त्याचं आपण इथं सोल्युशन बघू. या क्वेश्चनमध्ये आपल्याला जर ओ प्लस एच प्लस पी बरोबर 39, एम प्लस ए प्लस एन बरोबर 28, तर एम प्लस ए प्लस सी प्लस एच प्लस आय प्लस एन प्लस ई बरोबर काय, हे आपल्याला विचारलं आहे. आता हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, बुद्धिमापन चाचणीमधला अगदी सिम्पल क्वेश्चन आहे हा. जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करत आहेत अशांसाठी तर खूप इझी क्वेश्चन आहे. पण हा क्वेश्चन तलाठी लेवलच्या एक्झाममध्ये विचारला जातो, आणि जे विद्यार्थी थोडेसे मॅथ्समध्ये, बुद्धिमापन चाचणीमध्ये थोडेसे वीक आहेत, तर अशांना हा सॉल्व्ह करायला थोडासा वेळसुद्धा एक्स्ट्रा लागू शकतो. तर म्हणून तुम्ही याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. आता या लेक्चर सिरीजमध्ये तर आपण जे क्वेश्चन्स गटक एक्झामला, तलाठी एक्झाममध्ये येऊन गेलेत अशाच क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो आहे. त्यामुळं तुम्हाला काही असा प्रश्नचिन्ह नाही आहे की असे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात का, किंवा हजर क्वेश्चनला आता आपण त्याला कसं सॉल्व्ह करायचं. तर हे अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण अल्फाबेट सिरीज लिहूयात, म्हणजे आपण ए बी सी डी जी आहे तर हे एका फॉर्ममध्ये लिहू. चार चारच्या गटांमध्ये हे लिहायचं असतं, जसं की ए बी सी डी हा चारचा गट बनल, त्यानंतर ई एफ जी एच हा एक पुढचा चारचा गट, त्यानंतर आय जे के एल, एम हा एकटा राहील, एमच्या खाली एक्झॅक्ट एन येणार आहे, एम हा 13व्या स्थानावरती असतो, एन हा 14व्या स्थानावरती, त्यानंतर ओ पी क्यू आर हा एक गट बनल, एस टी यू आणि व्ही, आणि शेवटचा गट तो म्हणजे डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. शेवटचा गट हा 23 ते 26पर्यंतचा असतो. आता इथं आपल्याला जे लॉजिक यूज करायचं आहे ते नंबरवालंच लॉजिक यूज करायचं आहे, म्हणजे इथं आपण जे अल्फाबेट लिहिलेत तर त्यांचा नंबर काय येतो, काउंट करताना त्याचा नंबर कितवा आहे, तर त्या नंबरशी बेरीज केल्यानंतर हे आपल्याला इथं जे काही इक्वेशन दिलेत ते मॅच होतात का हे चेक करायचं आहे. जसं की ओ प्लस एच प्लस पी बरोबर 39 इथं सांगितलं आहे, तर ओची पोझिशन कशी काढणार, तर वरचे 3 गट म्हणजे 12, एम आणि एन 13 आणि 14, म्हणजे ओची पोझिशन असणार आहे 15वी. तर 15 अधिक, आता एचची पोझिशन काय, तर एच हा दुसऱ्या गटामध्ये शेवटचा आहे, एक एक गट हा 4-4 अल्फाबेटचा आहे, एच हा लास्ट अल्फाबेट आहे सेकंड ग्रुपमध्ये, म्हणजे 8वी पोझिशन आहे. त्यानंतर पी जो आहे तर तो 16व्या स्थानावरती येईल, ओच्या शेजारी येतो, तर 15 अधिक 8 अधिक 16, तर याची जर बेरीज आपण केली तर 15 अधिक 8 म्हणजे आपल्याला इथं मिळणार आहे 23, 23 अधिक 16 म्हणजे 39. ठीक आहे, म्हणजे हे जे लॉजिक आहे हेच आपल्याला यूज करायचं आहे. त्या पद्धतीने मशीन जे काही स्पेलिंग आहे तर त्याची बेरीज किती येते, तर एम आपण बघितलं की 13व्या स्थानावरती आहे, ए जो आहे हा पहिल्या स्थानावरती आहे, म्हणजे 13 अधिक 1, अधिक सी जो आहे हा 3र्या स्थानावरती आहे, एच 8व्या स्थानावरती, आय जो आहे हा एचच्या नंतर म्हणजे 9व्या स्थानावरती आहे, एन जो आहे हा 14व्या स्थानावरती, आणि ई जो आहे हा 5व्या स्थानावरचा अल्फाबेट आहे. आता या सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजे 13 अधिक 1 अधिक 3 अधिक 8 अधिक 9 अधिक 14 अधिक 5, तर याची बेरीज आपण करू. बेरीज करताना चुकू नका, घाई गडबडीमध्ये चुकू शकता, कारण इथं जे पर्याय दिलेत हे अगदी जवळजवळचे आहेत, जर तुम्ही छोटीशी जरी मिस्टेक केली तरी तुमचा मार्क जाणार आहे. तर इथं आपण व्यवस्थित बेरीज करू, 13 अधिक 1 14, 14 अधिक 3 17,
सतरा अधिक 8 बरोबर 25 होईल, 25 अधिक 9 34, 34 अधिक 14 करायचं आहे म्हणजे 48 होईल, आणि 48 अधिक 5 बरोबर 53, तर आपलं जे करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे 53। तुम्हीसुद्धा क्रॉस चेक करू शकता, बेरीज मे बी थोडीशी फास्ट केल्यामुळं चुकूसुद्धा शकते, तुम्हीसुद्धा एकदा व्हेरीफाय करा आणि तुमचा आन्सर कळवा, ठीक आहे। तर आता आपण आपल्या लेक्चरमधल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊ। भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? अगदी सोपा क्वेश्चन आहे, पण जे ऑप्शन्स दिले ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत। इथं आपल्याला विचारलं आहे की भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते। पहिल्यांदा तर हे समजून घ्या की रब्बी पिकं म्हणजे काय असतात। तर रब्बी पिकं अशी असतात की जे पावसाळ्यानंतर जो काही आपले थंडी वाहते, तर पावसाळ्यानंतर पडणाऱ्या थंडीमध्ये जे दवबिंदूंचा जे आधार घेऊन पिकं येतात, म्हणजेच जी काही थंडी पडते आणि थंडीमुळे जे दव साचतं, तर त्या दवावरती दवबिंदूंवरती जी काही पिकं घेतली जातात त्या पिकांना आपण रब्बी पिकं म्हणतो। सध्या तर काय होतं की कृत्रिम पाऊस केला जातो किंवा कृत्रिम सिंचनच असं केलं जातं की पिकांना वाटावं की दवबिंदूच आहेत आणि ती जी पिकं आहेत हे कृत्रिमरित्या घेतली जातात, ती सुद्धा आता रब्बी पिकांमध्येच येतील। रब्बी पिकांचं जर आपण एक्झाम्पल्स बघितले तर त्याच्यामध्ये हरभरा आहे, कांदा, बटाटा, सूर्यफूल, ज्वारी आणि गहू, तर ही सगळी रब्बी पिकांची एक्झाम्पल आहेत। आता इथं जे आपल्याला विचारलं आहे की भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या पिकाखाली असतं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे गहू, पर्याय क्रमांक 2, ठीक आहे। ज्वारी फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे, त्यामुळे आपल्या भारतात जर रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र कुठल्या पिकाखाली असेल तर ते पीक आहे गहू, ठीक आहे। पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर राहील। पुढचा एक असा सिंपल क्वेश्चन आहे, पंचायत राज हा विषय डॅश डॅशमध्ये समाविष्ट केला आहे। अगदी सोपा क्वेश्चन, बरेचसे जण इथं कन्फ्यूजसुद्धा होऊ शकतील। तर पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे हे आपल्याला विचारलं आहे, जसं की केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची। तर जे काही पंचायत राज हा कन्सेप्ट आहे, हा विषय आहे, हा राज्यसूचीमधला विषय आहे, ठीक आहे। पंचायत राज याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे, तुम्ही ते लेक्चर्स नक्की बघा। पंचायत राजसाठी जी घटना दुरुस्ती झाली तर ती म्हणजे 73वी घटना दुरुस्ती, आणि त्यानुसार पंचायत राज हे राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलं। पंचायत राजबद्दलची सगळी माहिती ही आपल्या 11व्या शेड्यूलमध्ये देण्यात आलेली आहे। 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार 12वं परिशिष्ट ॲड करण्यात आलं, ज्यामध्ये आपण नगरपालिकांचा विषय बघतो, ठीक आहे। तर हे पॉईंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा। पुढचा असाच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, तोरणमळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर आपल्याला थंड हवेची ठिकाणं ते कुठल्या तालुक्यात येतात, कुठल्या जिल्ह्यामध्ये येतात, ॲटलिस्ट महाराष्ट्रामधले तरी पाठ असावेत। तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातलं एक थंड हवेचं ठिकाण आहे। तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगांच्या तिसऱ्या आणि चौथ्या रांगांमध्ये येतं आणि अक्राणी या तालुक्यामध्ये हे वसलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, तोरणमाळ म्हणल्यानंतर अक्राणी हा तालुका आणि नंदुरबार जिल्हा हा तुम्हाला आठवलाच पाहिजे। असेच काही महाराष्ट्रामधले जे काही 5 विशेष थंड हवेचे ठिकाणं आहेत तर ते तुम्ही कमेंट करून कळवा, ती थंड हवेचे ठिकाणं आणि ते कुठल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत, ओके। कमेंट केल्यानंतर तुम्हाला ती सगळी थंड हवेची ठिकाणं व्यवस्थितपणे लक्षात सुद्धा राहतील, ठीक आहे। पुढचा एक असाच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे, त्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती आहे? अगदी सोपा क्वेश्चन, फक्त थोडंसं मॅथ्स याच्यासाठी जागेवरती पाहिजे आणि आपला खास करून आपलं कॉन्सन्ट्रेशन जागेवरती असेल तर असे क्वेश्चन आपण लगेच एक्झाममध्ये सुद्धा सॉल्व्ह करू। आयत म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की आयतामध्ये जी काही लांबी रुंदी असते तर त्याच्यामध्ये फरक असतो, म्हणजे एक तर त्याची लांबी जास्त असेल किंवा रुंदी जास्त असेल, समान जे काही जर लांबी आणि रुंदी हे जर समान असेल तर तो चौरस फॉर्म होतो। आता आपल्याला एक आयत फॉर्म करायचा आहे, असं सांगितलं आहे की आयताची लांबी जी आहे ही रुंदीच्या दुप्पट आहे, मग इथं तुम्ही रुंदी बरोबर एक्स कन्सिडर करू शकता। आपण अगदी व्यवस्थितपणे याला सॉल्व्ह करू, रुंदी जर एक्स असेल तर लांबी किती होईल, तर लांबी तर रुंदीच्या दुप्पट आहे, रुंदी एक्स पकडली होती म्हटल्यानंतर लांबी जी मिळणार ती 2x असणार आहे, ठीक आहे। तर इथं आपण असं या इमेजमध्येच दाखवू, एक्स आणि 2x हे याच्या लांबी आणि रुंदी झाली। आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे
की आयताचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं? तर आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन्ही बाजूंचा गुणाकार फक्त घ्यायचा असतो, म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार घ्यायचा असतो. इथं लांबी आहे 2x, रुंदी आहे एक्स, तर 2x * x बरोबर आयताचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ हे 288 चौरस सेंटीमीटर ऑलरेडी दिलं आहे, तर 288 बरोबर 2x * x, एक्स आणि एक्सचा गुणाकार होईल, एक्स स्क्वेअर बनणार आहे. 288 बरोबर 2x², 2 ने आपण 288 भाग घालू म्हणजेच 144 बरोबर x² हे इक्वेशन बनल. मग आपल्याला एक्सची किंमत काढायची आणि एक्स आहे रुंदी, तर एक्स बरोबर काय होईल, तर 144 आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे म्हणजे स्क्वेअर रूट करायचं आहे. तर 144 स्क्वेअर रूट ते म्हणजे 12, 12 वर्ग केल्यानंतर 144 मिळतं. अशा आपल्याला जे काही वर्गसंख्या आहेत ह्या तरी ॲटलिस्ट पाठ पाहिजेत, म्हणजे आपल्याला वर्गमूळ काढताना, इवन आपल्याला स्क्वेअर करताना, क्यूब रूट काढताना हे सगळ्या गोष्टी फास्ट कॅल्क्युलेट होतील. ठीक आहे, तर एक्स बरोबर आपल्याला मिळालं 12, पण आपल्याला रुंदी विचारलेली नाही आहे, आपल्याला लांबी किती हे विचारलं आहे. घाईगडबडीमध्ये तुम्ही फक्त रुंदी काढाल आणि 12 मिळालं की लगेच पर्यायमध्ये चेक कराल. पहिलाच पर्याय आयोगाने दिलेला असतो की तुम्हाला वाटेल की आपलं आन्सर करेक्ट आलं. इथंसुद्धा पहिलाच पर्याय आहे तो म्हणजे 12, तुम्हाला लगेच वाटेल की आपलं आन्सर करेक्ट आलं, 12 तुम्ही टिक कराल. पण तिथंच तुम्ही गडबडीत चूक केली, तुम्हाला लांबी विचारलं होतं आणि तुम्ही रुंदीचं आन्सर केलेलं आहे. लांबी कशी काढणार, तर रुंदीच्या दुप्पट म्हणजेच 2 * 12 केल्यानंतर लांबी मिळेल आणि ती असणार आहे 24 सेंटीमीटर. ठीक आहे, तर इथं एककसुद्धा व्यवस्थितपणे बघा. ज्या केसमध्ये आपल्याला इथं एकक दिले आहेत किंवा युनिट्स दिले आहेत, तर पर्यायामध्ये सुद्धा तेच युनिट आहे का ते चेक करूनच पर्यायाला गोल करायचं आहे. इथं समजा असं 24 सेंटीमीटर तर पर्याय क्रमांक 4 दिलं आहे, समजा दुसरा पर्याय असतं आणि तिथं 24 मीटर दिलं असतं, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता किंवा चूकसुद्धा करू शकता. तर ते सगळं भान ठेवूनच सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, तर हा क्वेश्चन अतिशय सोपा होता. इथं थोडंसं तुम्ही आजचा होमवर्क म्हणून तरी ॲटलिस्ट वर्गमूळ व्यवस्थितपणे पाठ करा, किंवा 10 ते 30 जे काही संख्या आहेत तर प्रत्येक संख्येचा स्क्वेअर काढा. आता हे पाठ करण्यासाठी तुम्ही तुमच्या रूममेट्सचे किंवा मित्रांची मदत घेऊ शकता, जे तुमचे फ्रेंड आहेत, तुमच्यासोबत जे असतात, तर अशांनाच विचारायचं की तुम्हाला 10 ते 30 कुठल्याही नंबरचा वर्ग विचार, किंवा एखाद्या नंबर्स मोठ्या मोठ्या सांग आणि त्याचे वर्गमूळ असतील तर ते विचार. तर असं केल्यानंतर तुम्हाला चांगलं लक्षात राहील. तुमचे टॉपिक जे आहेत चर्चेचे, गप्पा मारण्याचे, ते टॉपिक थोडेसे अभ्यास रिलेटेड केले ना की आपोआप वातावरणसुद्धा अभ्यासाचं बनल. तर म्हणून असे छोटे छोटे प्रयोग करून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासाला घेऊ शकता. ठीक आहे, आता हे तर माझं एक सजेशन झालं, तुम्ही याच्यावरती किती अवलंब करता हे स्वतःवरतीच डिपेंड आहे. मला आशा आहे की तुम्ही याच्यावरती नक्की विचार कराल आणि एक्झाममध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स द्याल. ठीक आहे, पुढचा असाच एक सिंपल क्वेश्चन. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातली पहिली अपंग महिला कोण? लगेच तुम्हाला नाव आठवलं पाहिजे, ती व्यक्ती म्हणजे अरुणिमा सिन्हा. ठीक आहे, अरुणिमा सिन्हा ही जगातली पहिली अपंग महिला व्यक्ती आहे की जी माउंट एव्हरेस्ट सर केलेली आहे. आता अरुणिमा सिन्हा म्हटलं की तुम्हाला त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा त्यांच्यावरती आधारित पुस्तकं ही पण माहिती पाहिजेत. तर अरुणिमा सिन्हा यांच्यावरती आधारित पुस्तक जे आहे त्याचं नाव तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, पुढचा असाच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले? हा सुद्धा क्वेश्चन तलाठी एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. हा क्वेश्चन औरंगाबाद जिल्ह्याच्या तलाठी एक्झाममध्ये येऊन गेला होता. पर्याय दिलेले आहेत महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी वी रा शिंदे. तर हे जे काही सगळे ग्रंथ आहेत तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचं खरं नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असं होतं. त्यांचा कार्यकाल हा 1827 ते 1890 होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल तुम्हाला तर माहिती असणारच आहे की ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणासाठी म्हणून खूप कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, बहुजन समाजामधले जे काही समस्या आहेत तर ते सोडवण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले आणि यामधूनच त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म तर अशी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेत. बरेचसे त्यांनी पुस्तकं लिहिलेत, त्यांची नावं आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलीत. तुम्हाला जे त्यांच्या इतर ग्रंथ माहिती आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे त्याचा फायदा इतर विद्यार्थ्यांना होईल. ठीक आहे, पुढचा असाच एक सिंपल क्वेश्चन. गोल्डन बॉल पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
तर गोल्डन बॉल पुरस्कार हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. ज्या विद्यार्थ्यांना फुटबॉलबद्दल माहिती नाही तर अशांना हा क्वेश्चन एक्झाममध्ये जमणार नाही आहे. कन्फ्युजनमध्ये हॉकी किंवा क्रिकेटमध्ये ऑप्शन तुम्ही चूज करू शकता, पण याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे फुटबॉल. फुटबॉलमध्ये गोल्डन बॉल, गोल्डन ग्लव्स आणि गोल्डन बूट हे असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा असाच एक आणखीन सिम्पल क्वेश्चन. क्यूसेक हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे, तर क्यूसेकबद्दल आपण भरपूर वेळेस पेपरमध्ये वाचतो. तर क्यूसेक हे तुम्हाला माहिती आहे पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एक साधन आहे, त्याला आपण क्यूसेक म्हणतो. ठीक आहे, आता क्यूसेक म्हणजे नेमकं डेफिनेशन कशी किंवा त्याचं इक्वेशन कसं फॉर्म होईल. एका सेकंदामध्ये एक घनफूट पाणी म्हणजेच आपण एक क्यूसेक त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर ही झाली क्यूसेकची डेफिनेशन. क्यूसेक काय मोजण्याचं साधन आहे, तर ते म्हणजे पाण्याचा प्रवाह. ठीक आहे, हवेचा दाब कशाने मोजला जातो हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. सोबतच हवेचा दाब, उष्णता आणि विजेचा दाब हे मोजण्यासाठी कोणती एकक आणि कोणतं साधन वापरलं जातं हे सुद्धा थोडंसं वाचून घ्या. ठीक आहे, पुढचं आणखीन एक सिम्पल क्वेश्चन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह कोणत्या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला. हा क्वेश्चन सुद्धा तलाठी एक्झाममध्ये येऊन गेला होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण आज इथं जे तलाठी एक्झाममध्ये येऊन गेलेले क्वेश्चन आहेत तेच सगळे इथं बघतो आहे, तर असे सुद्धा तारखांच्या रिलेटेड किंवा डेट वाईज क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी त्यांच्या हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ठीक आहे, तर आपलं इथं आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक एक. पुढचा एक क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक पदार्थ कोणता, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही वाहून नेण्यासाठी सगळ्यात उत्तम पदार्थ कुठला आहे किंवा धातू कुठला आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर लाकूड आहे का, तर नाही. लोकर नाही. तर इथं सगळ्यात उत्तम विद्युत वाहक पदार्थ कोणता, तर तो आहे चांदी, पर्याय क्रमांक तीन. पुढचा आपण क्वेश्चन हा अंकगणित म्हणून बघतो आहे. एक धान्याचे पोते 3990 रुपयास विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर त्या पोत्याची खरेदी किंमत किती रुपये असावी. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत आहे 3990 रुपये आणि या किमतीला विकल्यामुळं दुकानदाराला 5% तोटा झालेला आहे. इथं शेकडा म्हणजे काय, तर शेकडा म्हणजे टक्के. तर 5% तोटा झाला असं आपल्याला इथं दिलं आहे. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग समजा तुम्ही असं करू शकता, खरेदी किंमत बरोबर एक्स आहे जिला आपण 100% दाखवतो. त्यानंतर जर आपल्याला 5% जर तोटा झाला आहे, म्हणजेच 3990 रुपयाला जर ती वस्तू विकलेली आहे, पोतं विकलेलं धान्याचं, म्हणजे काय, तर 95% ती पोतं विकलं आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू त्याची एक्स होती, एक्स म्हणजे 100%. पण 100%पेक्षा कमीला ती विकल्यामुळं, म्हणजे 95%ला विकल्यामुळं त्याला 5% तोटा होतो आहे आणि ती 95%ची किंमत म्हणजेच 3990 रुपये. मग आपण एक सिम्पल इक्वेशन लिहू शकतो की 95% = 3990, तर 100% बरोबर किती, म्हणजे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. या क्वेश्चन मार्कच्या जागेवरती आपण एक्स लिहू, एक्सची किंमत काढायची आहे. एक्स बरोबर काय होईल, तर एक्स आपण या बाजूला घेऊन येऊ, म्हणजे 95% × x = 3990 × 100%. तर हे 95 छेदामध्ये जातील, पर्सेंटेज पर्सेंटेज साईन हे एकमेकांना डिवाइड होतील. 3990 × 100 = 95 असं एक सिम्पल इक्वेशन बनणार आहे. इथं पाचने तुम्ही भाग घालवू शकता, 100 आणि 95ला भाग जाईल. 100च्या तिथं येईल 20, कारण 5ने भाग गेल्यानंतर 20 राहील. 95ला भाग 5ने दिल्यानंतर 19 राहणार आहे, 19 × 5 = 95. ठीक आहे, तर 19ने 3990ला भाग जातो का, तर यस जाईलच. 19 × 2 = 38, 1 राहिला हातचा, 1 आणि 9 म्हणजे 19, 19 × 1 = 19 आणि हा राहिलेला 0. तर आपल्याला 210 मिळालं इथं. 210 × 20 करायचं आहे, तर 210 म्हणजेच 21 × 2 म्हणजे 42 आणि हे 20 ॲज इट इज म्हणजे 4200 रुपये ही या पोत्याची खरेदी किंमत असणार आहे हे आपण काढू शकतो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचं आन्सर राहील. समजा आता आपल्याला असं दिलं असतं की हेच पोतं 3990 रुपयाला विकल्यामुळं शेकडा 5 नफा झाला, इथं तोटाच्या ऐवजी समजा जर नफा झाला असं जर दिलं असतं, तर त्या पोत्याची खरेदी किंमत किती हे काढण्यासाठी काय कराल तुम्ही. तर आपण जसं इथं 95% बरोबर 3990 दाखवलं, तर त्याऐवजी फक्त
105% बरोबर 3990 कराल तर 100% बरोबर किती? ठीक आहे, तर असाच एक सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. हाच क्वेश्चन इथं राहू द्या. म्हणजेच एक धान्याचे पोते 3990 रुपयाला विकल्यामुळं 5% तोटा झाला हे ॲज इट इज राहू द्या. तर त्या पोत्याची खरेदी किंमत किती हे जे विचारलं आहे त्याऐवजी आपण असं करू की जर 15% नफा हवा असेल तर त्या पोत्याची विक्री किंमत काय? ठीक आहे, तर आपल्याला इथं 15% नफा करायचा आहे. तर 15 नफा जर मिळवायचा असेल तर आपण किती रुपयांना ते पोतं विकणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला विचारलं आहे. व्यवस्थितपणे सॉल्व करा आणि लगेच कमेंट करून कळवा. ठीक आहे, पुढचं असंच एक सिंपल क्वेश्चन. सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? तर हा जो सरदार सरोवर प्रकल्प आहे हा गुजरात या राज्यामधला आहे. नर्मदा खोऱ्याचा जो प्रकल्प आहे त्याच्यातलाच हा एक भाग, तो म्हणजे सरदार सरोवर प्रकल्प. तर हे जे धरण आहे तर हे नर्मदा नदीवरती आहे की तापी नदीवरती आहे किंवा साबरमती नदीवरती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर सरदार सरोवर प्रकल्प किंवा सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवरती आहे. हे नर्मदा आणि तापी या दोन्हीवरती नाही आहे, तर फक्त नर्मदा या नदीवरती असलेला हा प्रकल्प आणि जो नर्मदा खोरे प्रकल्पाचा एक भाग आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचं आन्सर राहील. पुढचा विज्ञानामधला हा एक क्वेश्चन आहे. वनस्पतींमध्ये मुख्य उत्सर्जक उत्पादिते डॅश डॅश आहेत, म्हणजे वनस्पतींमधून बाहेर टाकले जाणारे मुख्य पदार्थ कुठले हेच आपल्याला विचारलं आहे. तर इथं जे पर्याय दिले आहेत त्याच्यापैकी जे करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. तर ज्यावेळेस वनस्पती कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात त्यावेळेस त्या ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि ज्यावेळेस ते ऑक्सिजनचं शोषण करतात तर त्या कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतात. म्हणजे काय? तर वनस्पतींच्या मार्फत जे मुख्य उत्सर्जक उत्पादित आहेत म्हणजे प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. कन्फ्युजन करण्यासाठी इथं ऑप्शन जे दिलेत हे थोडेसे ऑक्सिजन आणि इतर पदार्थ असे दिलेले आहेत. तर आपल्याला फक्त घाईगडबडीमध्ये एवढंच आठवतं की ऑक्सिजनच वनस्पतींमार्फत बाहेर टाकला जातो आणि त्या रिलेटेडच पर्याय आपण इथं चुकून टिक करू शकतो. तर वनस्पतींमार्फत कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे दोन्हीसुद्धा मुख्य उत्सर्जक उत्पादिते म्हणून बाहेर टाकली जातात. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे एक्झाममध्ये येऊन गेलेले क्वेश्चन्स होते तेच बघितले, त्याचेच प्रॉपर आन्सर बघितले. असेच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात, तर म्हणून तुम्ही मॅक्झिमम अशाच स्वरूपाच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. कन्सेप्ट ओरिएंटेड जाण्यापेक्षा जास्तीत जास्त फॅक्च्युअल ओरिएंटेड अभ्यास करा. तलाठी एक्झाम, संयुक्त गट क एक्झाम, तर यामध्ये आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जास्त विचारली जाते. तर म्हणून आपण जे आज क्वेश्चन सॉल्व केले तर अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हीसुद्धा सॉल्व करा. ठीक आहे, तर जाता जाता आणखीन एक होमवर्कसाठी तुम्हाला एक क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? इथं 4 पर्याय दिलेत, कॉलरा, मधुमेह, मलेरिया आणि कर्करोग. तर यापैकी अनुवांशिक रोग कुठला हे आपल्याला ओळखायचं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना याचा आन्सर येणारच आहे, पण तरीसुद्धा फार कमी विद्यार्थी हे कमेंट करून आन्सर करतात. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की जे क्वेश्चन हे तुम्हाला लेक्चरमध्ये विचारले जातात तर त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर करा. म्हणजे ते आन्सर हे तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थितपणे प्रिंट होऊन जातं आणि एक्झाममध्ये जर तसे क्वेश्चन आले तर बिना काही कन्फ्युजन होता तुम्हाला लगेच आठवणार की आपण असं असं आन्सर दिलं होतं आणि तेच योग्य आन्सर होतं. तर लगेच तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा ते व्यवस्थितपणे करेक्ट कराल. ठीक आहे, तर म्हणून प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर देत चला आणि जास्तीत जास्त इंटरॅक्शन ठेवा. आमच्यासोबत इंटरॅक्शन ठेवल्यानंतर काय होतं, आपल्यामध्ये एक छोटासा बॉन्ड तयार होतो, एक अटॅचमेंट तयार होती आणि ज्या अटॅचमेंटमुळं आपण एकमेकांशी जास्तीत जास्त संवाद करू शकतो. ठीक आहे, तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा. आमचं एक फेसबुक पेज आहे, त्यालासुद्धा तुम्ही लाईक करून आमच्याशी कनेक्टेड राहू शकता. ठीक आहे, तर विजन गव्हर्नमेंट जॉब नावाने तुम्ही फेसबुकवरती जरी सर्च केला तरी तुम्हाला एक फेसबुक पेज मिळेल, त्या पेजला लाईक करून तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. तर भेटूया आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करा, भरपूर हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.